जय मल्हार का मृणाल वरसोलकर की याद आती है जरूर, वो भी लाइव मैच देखते हुए कि उनका भी मैं गांव देवी चषक 2024 पर वो पहले इस प्रतियोगिता के द्वारा स्वागत करता हूं। गेंदबाजी मार कर पहला स्पेल, पहले पावर प्ले का शटक लेकर आते हुए गेंदबाज मृणाल सामना करेंगे सरगम। हा, पहली गेंद ऑन द राइज खेलना चाहते थे, पहली मन बना लिया ताड़े बल्ले से खेलेंगे, पर गेंदबाज की सराहना करनी होगी। पहली गेंद पर यहां पर बीट कराने में कामयाब होते हुए टाका देवी मांडवा के बल्लेबाज, सलामी भी ओपनर बैटर सरगम जैसे बल्लेबाज को। फिर से एक बार मृणाल अपनी ओर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार, राइट अमोर द विकेट। फिर से एक बार बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, लगातार की डॉट गेंद यहां पर गेंदबाज मृणाल के माध्यम से सरगम जैसे बल्लेबाज को शांत रखने में कामयाब। हर एक डॉट गेंद यहां पर दबाव 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 दिखाता हुआ टीम टाका देवी मांडवा के लिए। फिर से फुल टॉस गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल न कर सके बल्लेबाज, खतरनाक गेंदबाजी, शानदार गेंदबाजी मृणाल के माध्यम से होती हुई। हर एक वेस्ट स्टाइल में गेंदबाजी की, हर एक अस्त्र का इस्तेमाल किया, पर बल्लेबाज उस मिनट तक पहुंच नहीं पाए। लगातार की तीसरी गेंद डॉट जाती हुई। फिर से एक बार मृणाल सरगम के लिए, इस बार बैक टू द बॉलर, खुद के फॉलो थ्रो में शानदार गेंदबाजी, चौथी गेंद यहां पर डॉट होती हुई। क्या इस इनिंग में पहला मेडल और का किताब प्राप्त करेंगे गेंदबाज आज के दिन के मृणाल, मैन फ्रॉम जय हनुमान सातिर जय। लगातार की चार गेंदें बीट करने के बाद थोड़ा सा सरगम के ऊपर दबाव प्रेशर दिखाई देता हुआ। फुल टॉस गेंद, इस बार अपने प्रेशर को रिलीज करते हुए मिड ऑन बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार। लगाकर यहां पर पहले की चार गेंदों का प्रेशर डीप करते हुए, और यहां पर देखिए लेग बल्ले का बाहरी हिस्सा लगने के बाद अंपायर सर का इशारा डिक्लेयर एरिया में, इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी। एक ओवर की समाप्ति के बाद साक्षी भाभी के हीरो कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर आते हुए बिना कोई विकेट खोए, जबकि मृणाल ने शानदार गेंदबाजी करते हुए चार गेंदों में लगातार की चार गेंदें बीट करी थी। उसके बाद पांचवी गेंद पर आसमान दिखाया बल्लेबाज सरगम ने, और एक रन प्राप्त करते हुए आखिरी गेंद पर 7 रन बिना कोई विकेट खोए। थैंक यू सो मच। आपण एक सन्मान करणार आहोत, सन्मान्य चंद्रकांतजी राऊत यांना सन्मान करण्याची विनंती असेल गौतम कोल्पे यांना की आपण सन्मानित करायचं आहे। व्यासपीठावरती अनेक मान्यवर आम्हाला गेल्या 2 दिवसांमध्ये पाहायला मिळतात, तर आल्या सर्व मान्यवरांचं गावदे चषकाच्या वतीनं मी यश मापगावकर हार्दिक स्वागत करतोय। गौतम कोल्पे सन्मानित करतील चंद्रकांतजी राऊत यांना, आणि त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करणार आहोत। प्रदीपजी मोहिते या मॅचसाठी उपस्थित झालेले आहेत, त्यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत, आणि आपण सुद्धा सन्मान स्वीकारायचा आहे, कारण आलेला प्रत्येक मान्यवर आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे। भारताची असणारी संस्कृती, भारताची असणारी परंपरा, अतिथी देवभव, आलेला प्रत्येक मान्यवर या सामन्यासाठी बहुमूल्य घटक आहे ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलंय। तो फिर से एक बार नचिकेत गेंदबाजी के लिए आए, लगातार की दो गेंदें यहाँ पर, वही चित्र वही कारनामा यहाँ पर जिस तरह से मृणाल ने गेंदबाजी की ना दोस्तों पहले स्पेल में, वही कारनामा मंचित के माध्यम से होता हुआ। लगातार की दो गेंदें यहाँ पर बीट कराते हुए मुल्लानी मौलानी जैसे बल्लेबाज को जरूर यहाँ पर शांत रखते हुए। फलंदाज मात्र हैंग झाले चायनाच्या मोबाईल सारखा। यस एब्सोल्युटली, 15 मिनिटात चालू होईल जरूर। यहाँ पर नचिकेत अपने ऑफ स्टंप के बाहर जाते हुए अंपायर जी का इशारा, वाइड प्लस 1, अंधला मांगतो एक डोला, देव देतोय
दोन डोले व्हाइट प्लस वन कुल मिलाकर दो रन एक्स्ट्रा के बाद वाला स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है नौ रन लगातार की दो गेंदें जरूर यहां पर बिंदी डालने के बाद थोड़ा सा अपना संयम खोते हुए गेंदबाज नचिकेत स्ट्राइक पे बल्लेबाज मौलानी फिर से एक बार ब्लाइंड स्ट्रोक यहां पर बीट कराते हुए फसाते हुए चकाते हुए जरूर यहां पर लाउड अपील फलंदाज मात्र हैंग झाले चायनाच्या मोबाईल सारखा तो तरी 15 मिनिटात चालू होईल अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन है अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन यस यहां पर नॉट आउट अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन तो यहां पर नौ रन स्कोर कार्ड पर ब्रायन लारा जर्सी नंबर नौ स्कोर कार्ड पर जरूर यहां पर प्राप्त होते हुए दूसरा ओवर प्रगति पर शानदार गेंदबाजी तो मंचित गेंदबाजी करते हुए अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार स्ट्राइक पे बल्लेबाज हम देख रहे हैं मौलानी स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है नौ रन फिर से एक बार बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में और फील्ड थोड़ी सी खराब होने के कारण दोस्तों एक मिलेगा एक के अलावा कुछ नहीं मिलेगा और इस एक रन की सहायता से दुहेरी अंक प्राप्त करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम टाका देवी मांडवा यहां पर तो क्रिकेट के गॉड भारत रत्न अंजलि भाभी के हीरो जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर पहला ओवर की समाप्ति के बाद दूसरा ओवर जारी होता हुआ शानदार गेंदबाजी नचिकेत की यहां पर जिस तरह से गेंदबाजी मृणाल ने की उसी तरह से यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन होता हुआ नचिकेत के माध्यम से 10 रन स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट खोए इससे एक बार मिस स्ट्रोक बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास था थर्ड मैन दिशा में गेंद घोषित एरिया जिसे कहा जाएगा इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है इंडियन गेंदबाज जिन्होंने अर्जुन पुरस्कार प्राप्त किया इसे आईसीसी वर्ल्ड कप के खिलाड़ी मोहम्मद शमी जर्सी नंबर 11 स्कोर कार्ड पर जरूर आते हुए जिनके माध्यम से वर्ल्ड कप में दोस्तों कम मैचेस में ज्यादा विकेट लेने वाले इंडियन गेंदबाज थे मोहम्मद शमी जर्सी नंबर 11 स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट खोए शानदार गेंदबाजी जयरुमान सातिर जी के गेंदबाज नचिकेत के माध्यम से होती हुई अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार सामना करेंगे फिर से एक बार इस बार बड़ा हुक करने का प्रयास फिर से एक बार लीडिंग एज गेंद डिक्लेयर एरिया में अंपायर सर का इशारा ओवर की समाप्ति एक ओवर दो ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है यहां पर 12 रन अजिंक्य जी गोंडाल सर हमें बतलाते हुए जरूर शानदार गेंदबाजी यहां पर पहले स्पेल में 7 रन खर्च किए थे और इस ओवर में 5 रन खर्च करते हुए गेंदबाज नचिकेत दो ओवर की समाप्ति के बाद 12 रन बिना कोई विकेट खोए इसके बाद होने वाला मुकाबला पहली फेरी का तीसरा मुकाबला होगा इसके बाद पहली फेरी का तीसरा मुकाबला होगा अमरदीप कोलगांव विपक्ष जय हनुमान थलेपाड़ा पहली फेरी का तीसरा मुकाबला अमरदीप कोलगांव बनाम टीम जय हनुमान थलेपाड़ा
तो गेंदबाज के लिए आते हुए गेंदबाज खुद कप्तान मृणाल जिन्होंने पहले स्पेल में शानदार गेंदबाजी की थी, कंजूसी गेंदबाजी की थी, वही गेंदबाज मृणाल राइट ओवर द विकेट। स्ट्राइक पे बल्लेबाज सरगम। इस बार डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास, हवा में खेलने की कोशिश वहां पर नचिकेत, अच्छी फील्डिंग वहां पर, काउ कॉर्नर की दिशा में जरूर फील्डर तैनात है। एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ मोहम्मद सिराज जर्सी नंबर 13 स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट खोए यहां पर संयमी पारी करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम टाका देवी मांडवा के माध्यम से। इस बार फिर से एक बार शॉर्ट गेंद थी, गेंद हवा में जरूर यहां पर कोशिश करते हुए, क्योंकि दोस्तों अक्सर कहा जाता है बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। जरूर यहां पर संघर्ष करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम टाका देवी मांडवा के बल्लेबाज मौलानी बनाम सरगम। इस बार फिर से बड़ा स्ट्रोक गेंद हवा में, विकेट कीपर गेंद के नीचे, पहला झटका टीम टाका देवी मांडवा को लगता हुआ। पंप के ऊपर पूरी जिम्मेदारी अपनी डूबती नैया को किनारे पर लाना होगा, तो नावाड़ी बनना होगा, पर क्या मौका देंगे गेंदबाजी करने वाली टीम जय हनुमान सातीर जे के। कैप्टन कूल लीडिंग ऑफ द फ्रंट, मृणाल गेंदबाजी करते हुए, शानदार गेंदबाजी मृणाल के माध्यम से होती हुई। शुभम के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी अपने टीम के लिए एक साझेदारी बिल्टअप करनी होगी, बड़े स्ट्रोक लगाने होंगे। इस बार शुभम ने आते ही डकआउट से पहले ही मन बना लिया था, गेंद हवा में बैक टू द बॉलर, कैच लपक लिया, अंटी माजा झोपड़ी थी ये था ना एक टी थी डीजे मास्टर। ओजी लोजी सुनो जी, मैं हूं मनमोजी। गेंदे हो चुकी है 4-2, गेंदे आना बाकी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा हमारे गुणे लेखक अजिंक्य जी बतलाते हुए 14 रन, 14 लॉस ऑफ 2 विकेट्स। अभी भी 2 गेंदे आना बाकी, इस ओवर की 4 गेंदे हो चुकी है। माय नेम इज मृणाल, अच्छी गेंदबाजी यहां पर मृणाल के माध्यम से होती हुई। फिर से एक बार नए बैटर विकी, हाँ इस बार अच्छी गेंद गुडले स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही थी, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। पहले स्पेल में मृणाल ने जिस तरह से गेंदबाजी की ना दोस्तों, वही लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए यहाँ पर सबरम में डाल दिया बल्लेबाजी करने वाली टीम टाका देवी मांडवा को, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित करते हुए रोकते हुए कैप्टन कूल मिस्टर मृणाल। इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी, फिर से एक बार मृणाल गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार सबमरीन डिलीवरी, बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, डॉट गेंद जाती हुई यहां पर, गेंदबाज मृणाल की सराहना करनी होगी जिन्होंने 2 स्पेल में शानदार गेंदबाजी करते हुए अजिंक्य गोंडाल सर बतलाते हुए 9 रन खर्च किए और 2 विकेट प्राप्त किए। शानदार गेंदबाजी का एनालिसिस उनके माध्यम से आता हुआ, मृणाल कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट क्यों कहा जाएगा, और उसी लायक शानदार गेंदबाजी की मृणाल ने। चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आखिरी 10 मिनट बाकी है, गेंदबाजी करने वाली टीम ध्यान दीजिए।
क्योंकि 11:50 हो चुके, 11:35 पर टाइम सेट किया था, तो जरूर यहाँ पर 15 मिनट समाप्त हो चुके हैं। आखिरी दो गेंदों, दो ओवरों को यहाँ पर 10 रन मिनटों का टाइम दे चुके हैं गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज नीतीश आते हुए। काउ कॉर्नर की दिशा में हम देख रहे हैं, ये स्कोर जा पहुंचे हमारे गुण लेखक अजिंक्य गोंडाल सर बतलाते हुए 14 रन 2 विकेटों के नुकसान पर। स्ट्राइक पे बल्लेबाज सरगम, सलामी वीर बल्लेबाज जिन्होंने एक छक्का जरूर तागा है, वही स्ट्राइकर बल्लेबाज बैटर हम देखते हुए। इस बार लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर प्रकाश जी अष्टमकर सर ने अपने बाजुए खोलते हुए वाइट करार कर दिया। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी, 1 रन की काशी करते हुए। फिर से एक बार या सीरीज, एक गलती करो 1000 गलतियां करो, पर एक गलती बार बार मत करो, वही गलती यहां पर आईसीसी लॉ नंबर 22 अंपायर अष्टम सर का इशारा। एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 16 रन स्कोर कार्ड पर। मयंक अग्रवाल जर्सी नंबर 16। इस बार देखिए लोअर फुल टॉस किस्म की गेंद, गुगली जिसे कहा जाएगा, और यहां पर अंपायर जी का इशारा, बल्ले का बाहर हिस्सा लगकर गेंद डिक्लेयर एरिया में 22 के रूप में, या सिडीज 22 के रूप में 1 रन स्कोर पर बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 17 रन। और यहां पर बैकफुट स्क्वायर लेग की दिशा में खेलने का प्रयास, अंपायर का इशारा, हीट विकेट बल्लेबाज आउट होते हुए। लैला के शादी में लफड़ा हो गया, बल्लेबाज इतना भागा कि लंगड़ा हो गया और आउट होते हुए। डीजे देखते हुए टहलते हुए नीतीश अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। इस बार विराट ने आते ही मन बना लिया, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, डोकरा डोकरी का उठा था बोला, डोकरा मारते डोकरी ला डोला। जरूर यहां पर मृणाल फील्डिंग कर रहे थे, उनके हाथों से गेंद छिटकती हुई, ये कैच नहीं मैं तो कहूंगा मैच छोड़ दी, क्योंकि विराट जैसे बल्लेबाज को अगर लाइफ लाइन मिलती है तो उसका खामियाजा जरूर भुगतना पड़ेगा, क्योंकि क्रिकेट में पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास, और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाटोड़ा कहते हैं, पर वाटोड़ा किसका होगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। स्कोर जा पहुंचा है उमेश यादव जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर, अजिंक्य जी गोंडाल सर हमें बतलाते हुए 19 रन स्कोर कार्ड पर। इस बार फिर से एक मौका था बड़ा स्ट्रोक लगाने का बल्लेबाज, फ्लाई स्लिप से गेंद, बल्ले का बाहर हिस्सा लगने के बाद 1 रन की सहायता से स्कोर में 2 अंक प्राप्त करते हुए 20 रन स्कोर कार्ड पर, 3 विकेटों के नुकसान पर 14 ओवर जारी होता हुआ। विराट को अपने नाम की तरह विराट पारी करनी होगी आज, सुनामी लानी होगी इस मैदान पर। इस बार डांसिंग डाउन फुटवर्क का इस्तेमाल किया, पर इस बार बीट कराते हुए गेंदबाज नीतीश डॉट गेंद जाती हुई। दोस्तों मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क होना जरूरी है, पर यहां पर फुटवर्क का इस्तेमाल करने में असफल होते हुए बल्लेबाज विराट डॉट गेंद जाती हुई 20 रन स्कोर कार्ड पर 14 ओवर प्रगति पर। फिर से एक बार बगते बजी मांगते वड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, डॉट गेंद जाती हुई 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है हमारे गुणलेखक अजिंक्य जी बतलाते हुए 20 रन 3 विकेटों के नुकसान पर। बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है गेंदबाजी करने वाली टीम
जय हनुमान सातीर जय। मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडो बाम दे गई। पर जरूर यहाँ पर आखिरी ओर भैरवी का ओर जिसे कहा जाएगा स्लॉग और हड़ामारी का षटक। आखिरी 5 मिनट बाकी है, गेंदबाजी करने वाली टीम जय हनुमान सातीर जय। 11:55 हो चुके हैं, 5 मिनट में इस ओवर को समाप्त करना अनिवार्य होगा, अन्यथा एक प्लेयर अंदर लेना पड़ेगा। इस बार आते ही अपने इरादे स्पष्ट किए बल्लेबाज, विकी ऑन द फायर मिड ऑफ बाउंड्री लाइन के पार, जिसके बल्लेबाजी में है वजन। जरूर यहाँ पर गेंदबाजी के लिए आए जय हनुमान सातीर जी के गेंदबाज विकी, और यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम टाका देवी मांडवा के बल्लेबाज भी विकी, पर विकी बल्लेबाजी करने वाले विकी खलनायक बनते हुए छक्का जड़ दिया पहली गेंद के ऊपर प्रहार करते हुए। इस बार अंपायर मोहम्मद जी बकवाल सर हमारे तरफ मुड़ते हुए ICC लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था माप गांव, पहुंच गए मुशेत। इस तरह की गेंद एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बढ़ोती 27 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार वही लाइन वही लेंथ वही टप्पा, और यहां पर अंपायर जी को वाइट करार करते हुए लगातार की 2 गेंदे वाइट आती हुई। ओके अंपायर सर वाइट प्लस 1 कुल मिलाकर 2 रन, अंदला मांग तो ही 1 डोला, देव दे तो है 2 डोले, अल्लाह निगे बांध तो उसका गदा पहलवान। एक्स्ट्रा में दिवाली का बोनस मिलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम टाका देवी मांडवा के लिए स्कोर में बढ़ोती, स्कोर जा पहुंचा है 29 रन स्कोर कार्ड पर। इस बार हेलीकॉप्टर मिनी हेलीकॉप्टर जरूर लैंड होता हुआ, वहां पर फील्डर थोड़े से फंबल, निशिकांत गेंद के नीचे आएंगे, अच्छी फील्डिंग वहां पर नचिकांत की, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोती, स्कोर जा पहुंचा जिंक के जी हमें बतलाते हुए 30 रन स्कोर कार्ड पर। स्ट्राइक पे बल्लेबाज अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट स्ट्राइक एंड पर। इस बार मिड ऑफ द पैडल ऑफ द करना चाहते थे, पर कवर के ऊपर से खेलने का प्रयास असफल होता हुआ बल्लेबाज आउट। चौथा वाट लगाता हर गेंदबाजों की, पर दोस्तों अक्सर कहा जाएगा निशिकांत जी आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं, 1 तो पबजी, 2 पैसा, 3 है क्रिकेट और 4 है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा देवदास की तरह जान मत दो यारो, ना चंद्रमुखी ना पारो, 1 स्ट्रांग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। और इस बार देखिए क्या आराम की जिंदगी गुजारी जाएगी। गेंद हवा में, मिड ऑफ के क्षेत्र में खेलने का प्रयास था, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। न्यू बैटर रशिक, हम देख रफिक 9 सेकेंड पर। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोती, स्कोर जा पहुंचे 31 रन स्कोर कार्ड पर। 4 विकेटों के नुकसान पर गेंदे हो चुकी है अजिंक्य जी हमें बतलाते हुए, 4 2 गेंदे आना बाकी। विकी ने अभी भी छक्का लगाया था, वही विकी क्या फिर से एक बार बड़ा स्ट्रोक लगाएंगे। इस बार अंपायर जी का इशारा, लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद, ICC लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए दिवाली का बोनस विकी के माध्यम से आता हुआ टाका देवी मांडवा के लिए। एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बढ़ोती 32 रन स्कोर कार्ड पर। इस बार अड़े भले से खेलने का प्रयास, बीट कराते हुए फंसाते हुए चकाते हुए विकी, और बल्लेबाज भी विकी
विकी टू विकी, इस इनिंग की इस पारी की आखिरी गेंद, क्या आखिरी गेंद के ऊपर नतीजा होगा, क्या मोहर लगेगी इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर, ए प्रभु ये क्या हुआ, जब तक सूरज चांद रहेगा तेरा क्या छोड़ना मेरा अधिकार रहेगा, और इस बार क्या छोड़ते हुए प्रभु को याद किया था फील्डर ने, पर एक रन जरूर प्राप्त करते हुए दो रनों की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 34 रन और जीतने के लिए 30 गेंदे 35 रनों की जरूरत, और दो रनों की पेनल्टी इसका मतलब 33 रन 33 रनों की जरूरत, 32 रन स्कोर कार्ड पर पेनल्टी देने के बाद 30 गेंदे और 33 रन यहां पर प्राप्त करने होंगे, पर क्या प्राप्त किए जाएंगे ये सुनने के लिए माइक्रोफोन पर बात आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में, जरूर कुछ महीनों में अपने शादी में गठबंधन में फंसने वाले हैं हमारे साथी समालोचक यश मापगांवकर, इनसे गुजारिश करूंगा कि आप प्रेजेंटेशन बॉक्स में कॉमेंट्री बॉक्स में जरूर आए। धन्यवाद सर, ते आधी आपण एक सन्मान घेणार आहोत, काही सन्मान या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि ते सन्मान घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे। गावदे चषक 2024 वतीनं आयोजित पहिलं पर्व, आणि या पहिल्या पर्वाच्या दरम्यान असं वाटत नाही की पहिलं पर्व आहे, बऱ्याच लोकांच्या पॉझिटिव्ह कमेंट्सने हा उत्साह वाढत गेलाय। सन्मान्य प्रसन्न यशवंत सुर्वे अलिबाग मुरुड, ज्या ठिकाणी बैलगाडी होता ते बैलगाडी सम्राट फायनल सम्राट, आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह पार्थवी वेल्डिंग वर्कशॉपचे मालक योगेश तळकर उपस्थित आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 5000 रुपयाची रोख रक्कम आमच्यापर्यंत पोहोचत आहे। तर मी प्रसन्न खोत यांना विनंती करेन की आपण योगेश तळकर यांना सन्मानित करायचं आहे। अन्य प्रसन्न यशवंत सुर्वे यांच्या माध्यमातून 5000 रुपये आमच्या या गावदे चषकासाठी रक्कम उपलब्ध करून देणारे पार्थवी वेल्डिंग वर्कशॉपचे मालक योगेशजी तळकर यांना आपण सन्मानित करूयात। धन्यवाद योगेश, जोरदार टाळा आपण त्यांच्यासाठी वाजवतोय, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह उपस्थित आहेत आणि फायनल सम्राट म्हणून त्यांची नक्की ओळख आहे आणि त्यांना शुभेच्छा असतील नेक्स्ट स्पर्धांसाठी। पुन्हा एकदा आपण वळत आहोत कॉम बॉक्सच्या दिशेनं, नेक्स्ट टॉसकडे आपण वळणार आहोत। पहिल्या मॅचमध्ये नागेश्वर आवास विरुद्ध जो सामना झाला बाबदेव मांडवकर, याच्यामध्ये संदेश पारकर यांनी जो कॅच घेतला त्यासाठी अक्षय राऊत यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक मिळालं आहे, आणि ते पारितोषिक प्रदान करण्याची मी विनंती करतो त्यांचे वडील महेंद्रजी राऊत यांना की आपण ते पारितोषिक सोनाला देऊन सन्मानित करायचं, सोना आपण प्रदर्शन सेरेमनीमध्ये यायचं आहे। सन्मान्य अशोकजी जेना आपण कुठेही जायचं नाही आहे, या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आपण यायचं आहे, आणि एक महत्वाचं काम आहे कुठेही जाऊ नका, या ठिकाणी व्यासपीठ संपर्क साधायचा आहे, लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती या। सामन्याला कडे आपण वळतोय, सामन्याला करूयात पुन्हा एकदा सुरुवात। पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून आपण पुन्हा एकदा वळतोय या कॉम्बॉक्सच्या दिशेनं, ज्या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करताना ताकारी मांडवा संघानं स्कोर केल्यात त्या म्हणजेच 33 धावा आणि 34 धावा करायच्या आहेत।
या ठिकाणी आपण संदेश कोवळेला विनंती करतोय. 33 धावांची रिक्वायरमेंट आहे जयमान सातेच्या संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाजच्या मोर्चावरती प्रथम गोलंदाजी करताना आपण विराट मडवीला पाहतोय. विराट कोहली हे ब्रँड नेम आपण इंडियन क्रिकेटमध्ये पाहिलेत. सन्मान्य नंदकुमारजी सवादकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी सनापन्न व्हायचं आहे. आपण टॉस बॉक्सच्या दिशेने बोलतो. यानंतरचा सामना बिग बॅटल बिग मॅच. आज पूर्ण दिवस आपण पाहतोय अत्यंत चांगला खेळ करणारे 8 संघ गावदी चषकामध्ये पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला नागेश्वर आवाज संघानं आणि त्यानंतरचा सामना सुरू होतोय. आणि विराट गोलंदाजच्या मोर्चावरती यावेळेचा चेंडू शॉटअंबूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क मैदानावरती पाहायला मिळत नाही आहे. षटक क्रमांक पहिला बॅटिंग पॉवरच्या दरम्यान आहे, ज्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांना केवळ मुभा असते. पहिल्या षटकामध्ये 1 क्षेत्ररक्षक या ठिकाणी बाहेर आपण पाहतोय, जो लॉंग ऑफच्या दिशेनं स्थित आहे. यावेळेचा फटका चेंडू बाउंडलाईनच्या दिशेनं आणि चेंडू चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी इशारा आमच्यापर्यंत येतो की षटकार मैदानावरती येतोय. कम ऑन डीजे मास्टर. यावेळेस मात्र 6 धावांनिशी 8 धावा धावफलकावरती. यावेळेचा चेंडू चेंडूने आश्चर्यचकित केला, अचंबित केलाय. चेंडू टिकलो झोनच्या दिशेनं या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 10 धावफलकावरती या ठिकाणी बनलेल्या पाहायला मिळत आहेत. 9 धावा वाईट आणि वाईट प्लस 1 अशा या 2 धावा धावफलकावरती येतील. शेवटच्या मुवमेंटला या ठिकाणी पंचांनी आपला जो काही निर्णय आहे तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. 11 धावा धावफलकावरती आल्यात 11 ऑन स्कोरबुक. यावेळेस लेग बिफोर द विकेटचा अपील आणि पंच या ठिकाणी जरूर इंटरेस्टेड होते, मात्र हे अपील या ठिकाणी फेटाळून लावलंय. लेग स्टिक मिक्स करणारा चेंडू असावा असं पंचांचं म्हणणं या ठिकाणी पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिला पूर्ण. पहिल्या षटकानंतर 12 धावा धावफलकावरती आल्यात. 33 धावांसाठी सुरू असणारा हा संघर्ष मैदानावरती आहे. संदेश कवळे यांनी प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये यायचं आहे. अक्षय राऊत यांच्या माध्यमातून असणारं हे 200 रुपयांचं पारितोषिक. मी विनंती करतोय की महेंद्रजी राऊत आपण या ठिकाणी त्या कॅशसाठी प्रदान करायचं आहे. अत्यंत चांगला कॅश ज्याची नोंद घेतली गेली आणि त्यासाठी हे पारितोषिक आपण देत आहोत. संदेश कवळे याला. धन्यवाद धन्यवाद संदेश. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील. गेल्या सामन्यामध्ये एक बहारदार कॅच. यावेळेस फलंदाजी करण्यासाठी आलेला फलंदाज आपण निखिल चव्हाणला पाहतोय.
ज्याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. एका मैदानावरती सलग 6 चौकार मारण्याची किमया या निखिलने करून दाखवले. जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर त्याची शरीरयष्टी त्याची उंची तेवढी कमी आहे, मात्र फटक्यांची ताकद आणि फटके जर आपण पाहिले तर लांबच लांब षटकार मारतो तो. यावेळेचा शेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेनं गेलाय. जोपर्यंत निखिल चव्हाण या मॅच मध्ये बनलाय तोपर्यंत जयन्मान सातेर जे स्वतःला एका सेफ स्थितीमध्ये बघते. षटक क्रमांक 2 मैदानावरती प्रगतीपथावर असताना आतापर्यंत पहिल्या 2 शेंडूंवरती 2 डिक्लेअर स्वरूपाच्या धावा मैदानावरती आल्यात. 14 धावा धावफलकावरती बनल्यात आणि अजून या षटकामधील 4 चेंडू बाकी. त्या ठिकाणी रफिक गोलंदाजच्या मोर्चावरती आहे. यावेळेस प्री टर्मेंटेशन पूर्वनियोजित तयारी, ही पूर्वनियोजित तयारी फसली. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेनं गेलाय आणि ही धावा बाय स्वरूपामध्ये नक्कीच आहेत. धावफलकावरती 15 धावा आल्या. लेग बाय स्वरूपामधील धाव मैदानावरती आपण पाहिली. त्यांचा फुल सेटअप आपल्याला 3 दिवस एंटरटेन करण्यासाठी आहे. दुसऱ्या बाजूला नंदनन टीम tennisgate.inच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धा ही लाईव्ह आपण पाहतोय आणि समालोचक आमच्या समवेत जोडले गेलेत सुरकुळी गावाचे. त्या पूर्णतः त्या विभागामध्ये यांचं नाव गाजलेलं आहे असे सन्माननीय इम्रानजी बुखारी. आणि त्यांची शायरी ऐकून ऐकून या ठिकाणी प्रेक्षक हसून हसून त्यांना कोणती दुःख राहत नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की हसवणं थोडंसं कठीण आहे आणि ते काम अत्यंत चांगल्या पद्धतीने इम्रान सर करत आहेत. धन्यवाद की वेळात वेळ देऊन या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. मॅचकडे आपण बोलतोय रफिक गोलंदाजच्या मोर्चावरती. रफिकला आपण बरेच वर्ष क्रिकेट खेळताना पाहतोय. ताकारी मांडवा संघाचा बॅकबोन म्हटलं तरी बावगट ठरणार नाही. ज्यावेळेस मात्र हाऊस दॅट क्वेश्चन ऑन अ फील्ड अशा पद्धतीने आपण पाहतोय. दोनदा प्रश्न विचारला गेला. एकदा प्रश्न मुख्य पंचांना विचारला गेला, दुसऱ्यांदा पंच उपपंचांना विचारला गेलेला प्रश्न आपण पाहिला. थोडीशी दुखापत या ठिकाणी होते पार्ट मला असं वाटते फलंदाजी करण्यासाठी. या ठिकाणी मैदानावरती आलाय. प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी गेलेला निखिल काही विशेष त्याला करता आलं नाही. धावफलकावरती धावा बनल्यात 15 धावा. 33 धावांची रिक्वायरमेंट आहे आणि अजूनही 18 धावांची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. मापगाव गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले असतील आणि तर त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर मापगाव गावातील ग्रामस्थ त्याचबरोबर सामना पाहण्यासाठी आलेले सर्व मान्यवर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 33 धावांची रिक्वायरमेंट. एका बाजूला जयन्मान सातिर्जे तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय ताकादेवी मांडवा. या बॅटलमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघांकडे असणारे यंगस्टर्स मैदानावरती पाहायला मिळतात. एक समवयाचे खेळाडू, समविचारी खेळाडू आणि मैदानावरती असणारी त्यांची स्ट्रॅटजी. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटजी असं सुद्धा म्हटलं जातं. प्लॅन ए, प्लॅन बी अँड प्लॅन सी हा तुम्हाला तयार ठेवावा लागतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आपण फॉलो करतो. टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे रूलसुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आपण लागू केलेले आहेत. चेंडू बाकी आहे तो म्हणजे केवळ एक, 1-2 अशा पद्धतीने षटक मैदानावरती सुरू आहे. रफिकने आतापर्यंत जास्तीत जास्त धावा दिलेल्या नाही आहेत. प्रेशर क्रिएट करतोय प्रतिस्पर्धी संघावरती. विकेट सुद्धा त्याला मिळाली आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये ही मॅच अजूनही शेवटच्या काही चेंडूंपर्यंत जाऊ शकते असं नक्कीच म्हणावं लागेल. 18 धावांची रिक्वायरमेंट डावखुरे आताच्या फलंदाजाला आणलाय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय पार्थ. यावेळेचा चेंडू सन्मान दिला चेंडूला. क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा असतो आणि खराब चेंडूची वाट लावायची असते. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एखाद्या मॅचवर फलंदाजाप्रमाणे पार्थने या चेंडूला केवळ डिफेन्स केलाय. 2 षटकं पूर्ण, 2 षटकांनंतर धाव धावफलकावरती 15. 2 षटकांनंतर 15 धाव धावफलकावरती आल्यात. 7.50 च्या धाव गतीनं 2 षटकं होत आहेत. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा वळूया डीजे मास्टर केआरटीकडे.
सवादकर यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. नितेश राऊत याला नितू आपण सन्मान करायचा आहे. सन्मान्य नंदकुमारजी सवादकर यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. नितेश राऊत याला या मॅचच्या दरम्यान आपण पुन्हा एकदा मॅचकडे बोलतोय. मॅचची कडा होती, चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेनं गेलाय. कालच्या दिवसामध्ये आपण शैलेश महाडिक यांना पाहिलं होतं आणि आज अंपायरिंग करताना मोहम्मदजी बकवाल रायगड क्रिकेट असोसिएशनचे एक नामांकित पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहायला जात. गेल्या आठवड्यामध्ये पुणे येथे असणाऱ्या स्पर्धांमध्ये सुद्धा रायगड क्रिकेट असोसिएशनचे पंच गेले होते. ही महत्वाची अभिमानाची बाब आहे की आपल्या इथून कॉमेंटेटर सुद्धा बाहेर जात असतात. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, खंबा उखाड दिया. कमांड इज ए मास्टर विकी बॅक टू द पवेलियन. धावसंख्या जैसी दे 16 धावा आल्यात आणि विकेट आणि विकेटचा पदंग याच्या व्यतिरिक्त मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतोय. कारण वन साइडेड मॅच होईल की काय, लो स्कोरिंग मॅच मधील हा थरार नेहमी प्रेक्षकांना पाहायला आवडतो. नवीन फलंदाज मैदानावरती येतो या मॅच मध्ये आलेला कॅप्टन कुल मृणाल, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, ज्याच्याकडे बॅटिंग मधील तो क्लास सुद्धा आहे. मृणाल नक्कीच आपण पाहिलं या संघाचा बॅकबोन आहे, पाठीचा कणा आहे आणि या सामन्यामध्ये त्याच्यावरती सर्वात मोठी जबाबदारी सुद्धा आहे. अनराईज खेळण्याचा प्रयत्न, अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मात्र फेक होत नाही. या विराट मडवीला आपण पाहतोय. या ठिकाणी ताकरी मांडवा संघाचे कॅप्टन मैदानावरती ज्या पद्धतीने उत्साहामध्ये प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी एनर्जेटिकपणा आणण्याचं काम करतायत, ती एनर्जी असणं गरजेचं आहे. तो उत्साह महत्वाचा आहे इम्रान सर, कारण मॅचमध्ये कोणत्याही क्षणी कायापलट होऊ शकतो. आपण बरेच सामने पाहिले, धोत्याचं नव्हतं व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाही आणि असंच काहीसं मैदानावरती सुद्धा पाहायला मिळेल. जरूर कालच्या दिवसामध्ये सुद्धा चेस करत असताना अशाच काही घटना आपण या मैदानावरती पाहिल्या आणि त्यामुळेच जन्मसाधित संघाला सुद्धा विचार करावा लागेल, विचार करायला भाग पडतोय. योगेश गोलंदाजी करण्यासाठी आलाय. आतापर्यंत त्याने दोन धावा दिल्यात आणि एक त्रिफळा त्याने उद्ध्वस्त केलाय. या षटकामधील अजूनही 3 चेंडू बाकी. धावपलकावरती 17 कम्स अप पुन्हा एकदा या मॅच मध्ये प्रस्थापित होतोय, तो म्हणजे रोमांच. गावदेव चषक 2024 पहिला पर्व, बहारदार, असरदार आणि ब्युटिफुल, अमेझिंग, ट्रिमांडस ऑर्गनायझेशन. यावेळेचा वाईट जॉक करण्याचा प्रयत्न, ब्लॉक ऑन लाईनचा चेंडू, चेंडूवरती केवळ डिफेन्स केला पार्थवरती, आता मात्र दबाव होता, त्याने स्ट्राईक रोटेट केल्या. प्रतिस्पर्धी संघावरती जर आपण विचार केला तर नक्कीच त्यांचा प्रयत्न आहे एकरी दुहेरी धावा देण्याचा. त्यांना माहिती आहे एकरी दुहेरी धावानंतर त्यांना रिस्क घ्यावी लागेल आणि ती रिस्क घेण्यासाठी प्रवृत्त करतोय तो म्हणजेच योगेश. काय गोलंदाजी होते, प्रतिस्पर्ध्यांवरती सुद्धा दबाव आहे. जे 11 खेळाडू मैदानावरती खेळतात त्यांना माहिती आहे की आतमध्ये किती दबाव आहे, तो दबाव सोसावा लागेल. ज्यावेळेचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहे, आउटफील्ड थोडीशी क्विक आणि या दरम्यान मात्र थ्रो बघा, अतिशय चांगला थ्रो मैदानावरती आलाय. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करतोय. धावफलकावरती धावसंख्या एकेरी धावेनिशी 19 धावा, 19 कम्स अप.
यानंतरची मॅच आपण नक्की अनाऊन्स करणार आहोत आणि त्यासाठी दिलेला अवधी दिलेल्या वेळामध्ये संघ उपस्थित राहिले पाहिजेत. मला वाटते अमरदीप कोळगाव आपली उपस्थिती त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. धावफलकावरती धावसंख्या 19 धावा आले. या षटकामधील अजूनही जर आपण चेंडूंचा उल्लेख केला तर एक चेंडू बाकी आहे. लास्ट वन फ्रॉम दिस ओव्हर. सामना जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 14 धावांची रिक्वायरमेंट. या 14 धावांसाठी होणारा संघर्ष आणि 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत ऑफिशियल पंचांचे इशारे आणि त्याकडे कमिटीचं लक्ष असायला पाहिजे. धावफलकावरती 14 धावांची अजूनही रिक्वायरमेंट आहे. 19 धावा बनल्यात. 16 चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे की 14 धावांची. 14 धावा कराव्या लागतील. जनमान साधेच्या आपल्या समोर अमरदीप कोळगाव विपक्ष जय हनुमान थलेपाडा दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन, मी सन्मान्य राजाराम खेरकर साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आजच्या फेरीतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना अमरदीप कोळगाव विपक्ष जय हनुमान थलेपाडा या दोन संघांच्या दरम्यान. एका बाजूला टीम आपण पाहतोय अमरदीप कोळगाव त्यांच्या समवेत जय हनुमान थलेपाडा. सन्माननीय राजाराम साहेबांच्या हस्ते टॉसचा कॉल होतोय. टेल इज कॉल अँड ऍब्सोल्युटली हेड इज कम. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम जय हनुमान थलेपाडा. आपला डिसिजन काय असेल? पाच षटकात एक मिनिट थांबायचं आहे. कंटिन्यू थलेपाडा संघाला विनंती असेल. आपल्याला 2 रनांची पेनल्टी देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यायची. आपण हाफ टाइमच्या मध्ये आला नाही त्यामुळे ओव्हर टू कॉम बॉक्स. पेनल्टी आणि पेनल्टी गेल्या दिवसापासून सुरू झाले. संघ उशिरा आला. 8 धावांची पेनल्टी. जीन्स वरती जर आपण खेळला 2 धावांची पेनल्टी. लाईव्ह मॅचेस आहेत. जाताना तुम्ही ग्राउंडमध्ये जाताना जर गार्ड ग्राउंडमध्ये चेंज केला तरी सुद्धा 2 धावांची पेनल्टी आहे. तर आपण शिस्तबद्ध व्हायला पाहिजे म्हणून या सर्व रूल्स या ठिकाणी पाहायला मिळतात. पूर्ण सामन्यामध्ये आपण पाहतोय ताकदवी मांडवाचं कमबॅक महत्वाचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अप्स अँड डाऊन्स येतील मात्र कमबॅक करता आला पाहिजे. हे कमबॅक महत्वाचं आहे. आत्मसमर्पण भूमिका आज ताकदवी मांडवा संघर्ष माध्यमातून आहे. धावफलकावरती 21 धावा आल्यात. यावेळेस मात्र कॅच ड्रॉप केलाय. एका धावेला कन्वर्ट केलं जाईल 2 धावांमध्ये. ही कॅच फार महत्वाची होती. कॅच सोडली की मॅच. कारण एका बाजूला जो मृणाल खेळतोय त्याच्याकडे एक क्षमता आहे. शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच तो आतिषबाजी करू शकतोय. आणि अशा वेळेस मेन मुवमेंटला ही कॅच ड्रॉप करणं म्हणजे या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला बॅकफूटवरती आणताय. यावेळेस मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. कमांड
आता मात्र धावफलकावरती 27 धावा बनल्या, 7 धावांची रिक्वायरमेंट आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती 7 धावा आल्यात, येणाऱ्या 9 चेंडूंवरती 7 धावांची गरज असेल जन्मान साधेच्या संघाला जिंकण्यासाठी. सन्मान्य नंदकुमारजी सवादकर यांच्याकडून गावदी चषकासाठी 500 रुपयांची देणगी ही आमच्यापर्यंत आलेली आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याबरोबरीने जे मान्यवर जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील माझी विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावफलकावरती 27 धावा आणण्यात मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स हियर. दोन्ही संघांकडे असणार आहे समान संधी, मात्र त्याबरोबरीने आपण जर पाहिलं तर एक चौकार आलाय. आधीच्या चेंडूवरती जो कॅच ड्रॉप झाला मृणाल परतला असता, मात्र त्या गोष्टी होत नाहीयेत. यावेळेचा चेंडू अजूनही मॅच मध्ये रोमांच आहे. येणारा चेंडू शिल्लक असेल ते म्हणजेच 8 चेंडू 7 धावा. दोन्ही संघाच्या बाजूने सामना झुकलाय, दोन्ही संघांना 50-50% ऍडव्हान्टेज आहे. जर आपण या पूर्ण सामन्याकडे पाहिलं तर एक संघ जिंकण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. दोन्ही संघ मैदानावरती जे उभारलेत, कोणताही संघ या मैदानावरती जो येतो जिंकण्यासाठी येत असतो, कोणत्याही संघाला पूर्ण दिवस ही स्पर्धा खेळण्यासाठी त्यांनी दिलेला वेळ असतो, मात्र तसं काही होत नाही. यावेळेस चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, मॅच डिसाइडिंग आलाय. बेहतरीन लाजवाब षटकार. तो कॅच या ठिकाणी यावेळेस मात्र एक धाव पूर्ण आणि धावफलकावरती ही धाव येते आणि मैदानावरती विजयी होतोय जन्मान साथीचे संघ. हार्ड लक फॉर ताकादेवी मांडवा आणि बेस्ट प्ले जन्मान साथी जे वळूयात नेक्स्ट मॅच कडे. या मॅचचा मानव तो मॅच सुद्धा आपण प्रदान करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन, तर त्यासाठी आपण जातोय. आणि मृणाल या मॅचचा मानव तो मॅच ज्याने केली